तर दरम्यान सामन्याला सुरुवात होते अंबिवली विपक्ष मोहने अशी लढत मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अंबिवली संघाने नाणेलेले स्पर्धेचे लॉड्स असतात कुठल्याही स्पर्धेचे त्या लॉड्सवरती आपण पाहतो अनेकदा या सूचना आपल्यापर्यंत पोचवल्या जातात ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात ते नक्कीच आपण त्यांचं पालन करणं गरजेचं असतं सलामीचे दोन बॅटर मधाच्या आतमध्ये आपण पाहू शकता खेलपट्टीकरती रवाना हो होताना हे म्हणतानी बॅटर आपण पाहणार आहोत शाहिद शेखला आपण पाहू शकता दा। नक्कीच व्यावसायिकरित्या आपण पाहिलं तर अनेकदा ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असतो परंतु आज आपण पाहिलं तर आपल्या गावासाठी खेळताना मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे खूप मोठं नाव आहे शाहिद शेखचं आपण अनेकदा स्पर्धामध्ये आपण पाहत असतो अनेक हर्षल आपण येतोय पाहिलं तर शाहिद नाही आहे अनुपस्थित आहेत हर्षल येतोय कारण की मागच्या सामन्यामुळे आपण पाहिलं मांड्यामध्ये तर नक्कीच शाहिद शेखने चांगली कामगिरी केली होती परंतु आज अनुपस्थित आहे यस सलामीचे दोन बॅट माझ्याच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज जितेशला आपण पाहणार आहोत स्वतः आयोजक संघ मला आतमध्ये उतरलाय सामना प्रत्येकी चार षडगांचा असेल कारण की आजच्या दिवसाचा विचार केला तर स्पर्धा थोडी उशिराने चालू झाला आहे आणि त्या अनुषंगाने सर्व सामने चार षटकांचे ठेवण्यात आले आहेत उद्याचा दिवस नक्कीच पाच षटकांचे सामने असतील सन्मान्य सुरेश दादा पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपल्यासुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल तर सलामीचे दोन बॅटर मलाच्या आतमध्ये आपण पाहू शकता हेमंत असेल स्ट्राईक एंडला बॅटर नॉन स्ट्राईक एंडला ला हर्षलला आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर हो इथे मात्र सुरेख गोलंदाजी गोलंदाज जिते। जितेशच्या माध्यमातून चांगली कामगिरी म्हणू शकता कारण की हेमंत सुद्धा एक आक्रमक खेळाडू आहे मोहनी संघाचा येत नाही संपर्क होत बनवावा लागेल मोठे स्ट्रोक मारावे लागतील पॉवर प्लेचा शर्ट काय शॉर्ट फाईन लेग चेंडू ट्रॅव्हल होत आहे फेकी करतील तत्पर फक्त आणि फक्त एकच धाव क्रीडांगणाच्या कुठेतरी मर्यादा पाहायला मिळतात माझ्याच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अगदी एक लेग मध्ये सुद्धा डिक्लेअरच्या स्वरूपाने एकच धाव असेल कारण की अनेकदा अनेक फलंदाज त्या दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न करतात परंतु ती नाभी संधी इथे मात्र नसेल खेळाडूंना आणि या सूचनेचं सुद्धा पालन करायचे सर्व संघांनी कोरोनाची सुरेख होते मला आतमध्ये शॉर्ट पिच चेंडू अगदी अवे ऑफ दी बॉडी चेंडूला खेळून अग खेळलाय अगदी स्क्रीनच्या समोर चेंडू फार होईल सी मारे शापार शटकार आता मात्र आक्रमक रूप धारण करतो मग शात आतमध्ये हेमंत पाटीलला आपण पाहू शकता हेमंत कोट जस हेमंत कोट असेल पहिला चेंडू आपण पाहिला तर चौकार आला होता त्यानंतर हा षटकार पाहायला मिळतोय अतिशय बाजी सुरुवात आहे सुरेख गोलंदाजी करावी लागेल हो इथे सुरेख चेंडू घेतो घेतोय रक्षक बीड झालेत आणि एक धाव धावफलकावरती ॲड होईल आणि पहिल्या षटगाचा बाब समाप्त झाला पहिल्या षडगाच्या अखेरीस धवसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता तब्बल तेरा धावा यस डी जे थँक्यू थँक्यू डी जे तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल तेरा आपण पाहू शकता मला आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋषी येतो आहे दुसरं षटक घादलण्यासाठी बॅटर हेमंत कोटचा विचार केला तर चांगली फटकेबाजी मला त्याच्या आतमध्ये आपण पाहू शकता कारण की पहिल्या षटकामध्ये दोन मोठे फटके जरूर आलेत हेमंत कोटच्या बॅटमधून आता मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाज ऋषीला स्ट्रायकेंडला बॅटर हेमंत कोट असेल हो अतिशय सुरेखरित्या चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं यॉर्कर लेंथ चेंडू हाताळले जातात परंतु एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेल पायजच्या स्वरूपाने ही धाव धावफळकावरती एकटवली जाईल एका धावेला धावफळक पुढे सरसावेल जाऊन पोचेल तब्बल चौदा या आकड्यावरती यापुढे लढतीसाठी अर्थातच चोळेगाव विपक्ष कोलेवली दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे फर्स्ट इनिंगनंतर नाणेफेकीचा या ठिकाणी मात्र कौल केला जाईल आणि टॉससाठी आपण उपस्थित राहायचं आहे अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल नक्कीच या ठिकाणी ऑफिशियल सूचना येतात पंचांच्या माध्यमातून असेल आमच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून की आपण इथे उपस्थित असणं गरजेचं आहे कोलेवली विपक्ष चुळेगाव दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे टॉससाठी हो इथे मात्र लो फुलट्रा चेंडू होता झेलची संधी आणि इथे अतिशय सुरेख रित्या छेल टेपला जातोय माघारी परतावा गेला फलंदाज हर्षल बॅग टो तुझे गाव मध्ये शिव मिळतोय ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती ती विकेट्स मात्र ऋषीच्या माध्यमातून कॅरी केली जाते सुंदर गोलंदाजी मधाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज ऋषी हो हो इथे मात्र बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केला होता धावाची संधी होती परंतु यष्टीरक्षक बीड झालेत आणि इथे मात्र पाहावं लागेल किती धावा असतील यस एकच धाव असेल कारण की फलंदाजाला हा चेंडू लागला होता आणि त्या अनुषंगाने पंचांनी फक्त आणि फक्त एकच धाव दिले सुरेख गोलंदाजी मधाच्या आतमध्ये आपण पाहू शकता बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केलं होतं या हंगामाचा विचार केला तर अशा पद्धतीचे अनेकदा गोलंदाज चेंडू हाताळतात ह्या विभागामध्ये आपण पाहिलं तर बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज करून अवे ऑफ दी बॉडी रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातो आणि यशस्वीसुद्धा होत आहेत गोलंदाज चांगली गोलंदाजी माहितीच्या आतमध्ये इथे मात्र लो फुलटो पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती एकेरी दुहेरी आकड्याने मात्र धावफळक पुढे सरसावते जाऊन पोचेल तब्बल सोला या आकड्यावरती कमबॅक करून दिला या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये तेरा धावा आल्या होत्या परंतु ऋषीचा विचार केला तर चार चेंडू हाताळत फक्त आणि फक्त तीन धावं खर्च केल्यात सुरेख गोलंदाजी करतो मला त्याच्या आतमध्ये गोलंदाज ऋषीला आपण पाहू शकता नवीन बॅटर शिवम आलाय मला त्याच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल शिवमला सुद्धा हो इथे मात्र वारंवार शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता फक्त आणि फक्त एकच धाव आपण पाहिला तर अतिशय सुरेखरित्या कामगिरी करतायत गोलंदाज होम ग्राउंड आहे आंबिवली संघाचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गोलंदाज ऋषी आपण पाहू शकता अनेकदा प्रॅक्टिससाठी आपण त्याला या क्रीडांगणावरती पाहत असतो आणि खेलपट्टीचा पुरेपूर अनुभव आणि त्याचा वापर करताना आत आतमध्ये पाहायला मिळतोय कारण की अजूनही आपण पाहिलं तर उर्वरित एक चेंडू शिल्लक आहे ऋषीच्या मधील चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत हो हो स्लोअर लाईन चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता धावबादची नाभी संधी होती परंतु स्वतः गोलंदाज फॉलो थ्रोमध्ये चेंडूला जज करेल फेकेल तत्पर मिलेल ही एक धाव एका धावेने आपण पाहिलं तर धावपाळख पुढे सरसावलं आहे जाऊन पोचलं आहे तब्बल सतरा या आकड्यावरती पहिल्या षटकाचा विचार केला तर तेरा धावा आल्या होत्या आणि या षटकाचा विचार केला तर ऋषीने फक्त आणि फक्त पाच धावा खर्च केल्यात आणि महत्त्वाचे एक विकेटसुद्धा कॅरी केले चांगली कामगिरी म्हणू शकता मला याच्या आतमध्ये मोठे फटके मारावे लागतील कारण की का एक फायटिंग स्कोर क्रिएट करावं लागेल मोहने संघाला कारण की शाहिद शेख नाही आहेत आजच्या दिवसामध्ये त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी मात्र भरून करावी लागेल खास करून फलंदाज हेमंत कोटला त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार जरूर आला आहे परंतु त्याला स्ट्राईक या षटकामध्ये दिली गेली नाही आहे आणि त्या अनुषंगाने या षटकामध्ये फक्त आणि फक्त पाच धावा आल्यात नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो आहे गोलंदाज हेमंतला आपण पाहू शकता अगेच एका बाजूने आपण पाहिलं तर हेमंत कोट आहेत फलंदाजीसाठी आणि हेमंत चौधरीला आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवर चांगलं बॅटल मला मध्ये पाहायला मिळतोय सुरेख गोलंदाजी हो हो इथे मात्र स्विंग ऑन मिस डॉट बॉल चांगली कामगिरी आतापर्यंत आंबेवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले आतापर्यंत तरी खास करून हेमंत कोटला पहिल्या षटकामध्ये दोन उत्तुंग फटके आले होते तदनंतर आपण पाहिलं तर वारंवार बीट केलं जातो हेमंत कोटला सुद्धा हेमंत चौधरीच्या माध्यमातून हो इथे मात्र अतिशय सुरेखरित्या चेंडू हाताल्ला होता परंतु त्या ठिकाणी मात्र क्रीडांगणाच्या आहेत आणि त्या अनुषंगाने मिळेल ही फक्त आणि फक्त एकच धाव एका धावेने धावपूला पुढे सरसावेत जाऊन पोचेल तब्बल एकोणावीस एक या आकड्यावरती मोठे फटके मारावे लागतील हेमंत कोर्टला कारण की एक फायटिंग स्कोअर क्रिएट करावं लागेल या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये आपल्या आप गावाचं आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर षटकार आणि चौकारांची अतिशबाजी जरूर करावी लागेल शिवमला सुद्धा नक्की याची दखल घ्यावी लागेल दरम्यान डीप मिडबिकेटमध्ये क्षेत्रक्षक आहेत मिलेल ही फक्त आणि फक्त एकच धाव थ्रो थोडासा खराब होता परंतु बॅकअप चांगला आहे आणि एका धावीवरती समाधान मानलं जातंय आज चांगली गोलंदाजी होते ज्याप्रमाणे ऋषीने गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय माझ्याच्या आतमध्ये गोलंदाज हेमंत चौधरीला आपण पाहू शकता कारण की तीन चेंडूमध्ये फक्त आणि फक्त दोनच धावा खर्च केल्यात अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या स्पेलमधील स्टेप आऊट केला आहे हो हो सुरेख गोलंदाजी इथे मात्र रीड करून गोलंदाजी केली जात आहे खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र हा चेंडू रीड करत असताना हेमंत कोटला गोलंदाज हेमंत चौधरीला पाहू शकता मनाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी स्टेप आऊट केलं होतं आधीच दिशा ओळखली होती गोलंदाजाने फलंदाजाची आणि त्या अनुषंगाने हा चेंडू ट्रॅव्हल केला होता चांगली गोलंदाजी मनाच्या आतमध्ये फटके मारावे लागतील हो हो इथे मात्र बॅटची कडा शॉर्ट मॅन मध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आभाक्याच्या दूर मिळेल ही फक्त आणि फक्त एकच धाव कॅरी करू शकले नाही त्या ठिकाणी क्षेत्रक्षक होते आपण पाहिलं तर जितेश होते शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये जितेशने पहिल्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर तेरा धावा सुद्धा खर्च केल्या होत्या आणि एका धावेने धावपला पुढे सरसावेल जाऊन पोचेल बावीस या आकड्यावरती शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील चांगली कामगिरी आतापर्यंत केले गोलंदाज हेमंत चौधरीने हो अलॉंग द कार्पेट चेडूला खेळून काढलाय लॉंगन रिझन मध्ये परंतु त्या ठिकाणी क्षेत्रक्षकात मिलेली फक्त आणि फक्त एकच धाव तीन षटकांचा वावगी खेळ समाप्त झालाय तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफळकावरती आपण पाहू शकता तेवीस धावा एक गड्याच्या मोबदल्यात गावदेवी मोहने संघ एस डीजे तर गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र शेवटचं षटक घालण्यासाठी अक्षय चौधरी येत आहेत आमचे जवळचे मित्र आहेत नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून चांगली कामगिरी करावी लागेल अक्षयला सुद्धा कारण की विचार केला तर धावसंख्या फक्त आणि फक्त तेवीस या ते आणि इथून मात्र सुरेख कामगिरी करावी लागेल अक्षयला सुद्धा ज्या पद्धतीने कामगिरी केली हेमंत चौधरी आणि ऋषीने कारण की फक्त आणि फक्त पाच पाच धावा प्रत्येकी खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये तेरा धावा जरूर आल्या होत्या त्यानंतर ऋषी आणि हेमंत चौधरीने प्रत्येकी पाच धावा खर्च केल्यात आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय अक्षय चौधरीला आपण पाहू शकता हो इथे मात्र सुरेख चेंडू पहिलाच चेंडू डॉट येतोय या गोलंदाज अक्षय चौधरीच्या माध्यमातून आजचा दिवस आपण पाहिला तर जखडून ठेवला या मोहने संघाला मोठे फटके मारू दिले जात नाही खास करून हेमंत कोर्टला सुद्धा पहिल्या षटकामध्ये दोन मोठे फटके जरूर आले होते परंतु आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित षटकामध्ये मोठी फटकेबाजी करू शकत नाही मैदानाच्या आतमध्ये हेमंतकोट शॉर्ट लाईन चेंडू होता इथे मात्र जागा बनून खेळलाय चेंडू जाईल वन बाउन्स ओर द लाईन सी मारेशा पार दर्जेदार चौकार मध्ये दावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल सत्तावीस या तब आकड्यावरती बऱ्याच वेलाने हा चौकार पाहायला मिळतो आतमध्ये कारण की भरपूर वेळ झाला आणि आता मात्र मोठे फटके मारावे लागतील ला, हा फटका सुद्धा सुरेख आहे परंतु आपण पाहिलं तर ते क्षेत्रक्षक तैनात आहे थोडीशी फॉर्मलिंग झालंय इथे मात्र चुकीला माफी नाहीये चेंडू फरार झाला सी मारेशा पार बॅक टू बॅक सलग चा दुसरा चौकार पाहायला मिळते नितीशच्या माध्यमातून चेंडू थोडासा नक्कीच बराच वेळ आत मध्ये होता शेवटच्या मुमेंटला सुद्धा ट्राय केला असता तर नक्कीच अडवला गेला असता इथे मात्र फटका सुरे काय एफर्ट सुद्धा ला जेव्हा हो बोते इथे मात्र वारंवार चुकीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मला याच्या आतमध्ये दोन धावा धावफलकावरती एकटवल्या जातील दोन धाव्याच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोचेल तब्बल तेहतीस आकड्यावरती इथे मात्र सुरेख फटका चेंडू फरार झालाय सी मारेशा पार षटकार की जाता मात्र खरपूस समाचार घेतला जातोय अक्षय चौधरीचा जा आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे इथून मात्र हा फटका फसलाय चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक चुकी करतायत वारंवार या ठिकाणी मात्र चुकीचा अनुमान पहायला मिळतोय मला याच्या आतमध्ये अतिशय सुरेख कामगिरी केली हेमंत कोटने आणि दोन धावा धावफळकावर एक ते एकटवल्या जातील आणि इथे मात्र आपण पाहिलं तर चार षटकांचा वावगी खेळ समाप्त झालाय चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या धवफलकावरती आपण पाहू शकता बेचाळीस धावा आणि त्रेचाळीस धावांची आवश्यकता असेल एक्केचाळीस धावा झाल्या तर बेचाळीस धाबांची आवश्यकता असेल विजयासाठी आंबेवली संघाला आणि या धावा चेस केल्या जातील की डिपेंड केले जातील हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेन माझे साथी समालोचक हो ज्यांनी आजच्या दिवसामध्ये आम्हाला अप्रतिम साथ दिले आता तर व्हॉइस ऑफ भिवंडी वॉइस ऑफ सरवली ವಿಶಾಲ್ ಪಾಡಲನ ಓಟು ವಿಶಾಲ್ ಪಾಡಿಲ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು इम, uh, चे चे टीम uh, चे कॅप्टन आणि सोलेगावचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉससाठी या बघा टीम चे कॅप्टन आपण टॉससाठी या कारण सो आपण टॉस करू वासपीठावर उपस्थित आदरणीय नामदेवजी पाटील साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू सर्वांना विनंती असेल आपण जॉईन व्हा नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत टीम सोलेगाव आपल्याला खेळताना दिसेल अगेन्स्ट टीम कोलिवली सो नेक्स्ट मॅचमध्ये टीम सोलेगामने टॉस जिंकला आणि फर्स्ट फिल्डिंग चूज केली आहे सो गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू रोमांस पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आंबिवलीकर चषक दोन हजार बावीसमध्ये आणि अगदी अर्थातच यजमान संघ या स्पर्धेचा आयोजक संघ इन ॲक्शनमध्ये दिसतोय टीम आंबिवली आणि पहिले सत्र देखील आपण बघितलं तर रन्सीतनं बनवलं गेलं फर्स्ट इनिंगमध्ये चाळीस एक्केचाळीस बनवला गेला आणि बेचाळीस दावीनदा लक्ष्य आहे एक चांगला टोटल एक फायटिंग टोटल फर्स्ट इनिंगमध्ये सेट केला गेला टीम मोहनेच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम आंबिवली दोन्ही अगदी बघितलं गेलं तर दोन्ही जवळचे संघ आहेत आणि एक चांगली लढत दरम्यान इथनं पाहायला मिळेल सो दोन्ही टीम्सला इथनं विजयाच्या भरपूर सर आपण शुभेच्छा देतो मॅच होती हे सुरुवात अगदी सलामीशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दोन ओपनर्स रोहित आणि त्यांच्या समेत केतन एक्केचाळीस जाबा आता चेस करायचे आहेत आणि प्रकारे इथन चेस होतील हा देखील आता प्रश्न दडला कारण एक्केचाळीस कमी नाहीये चार ओवरच्या मार्च मध्ये कारण अगदी आपण आजच्या दिवसामधला जो पहिला सामना बघितला तब्बल चौवेचाळीस जावा त्याच्यामध्ये डिफेंड केल्या गेल्या होतं काय खेळ राहिला होता टीम अठ्ठावीस हा तशामध्ये अजय भोईल स्पेशली एका ओव्हरमध्ये सलगे त्याने चार विकेट घेतलं आणि सध्याच्या त्या घडीला ना आजच्या दिवसाचं जर हायलाईट काही राहिलं असेल ना तर ते अजयचं सटेक असेल बिकॉज सलगशी चार विकेट घेणं सोपं नाही आहे भरपूर चांगली गोलंदाजी त्याच्या आजच्या दिवसामध्ये राहिली आणि त्याचा संघ देखील आपल्याला आता दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना नक्कीच दिसेल अगेन्स्ट टीम मांडासोबत भूमी इलेव्हन मांडाने देखील एक मॅच जिंकली आहे ते देखील आपल्याला खेळताना दिसतील सो मॅच होती आहे सुरू पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होत असताना गोलंदाज हेमंत हे एकेचाळीस डिफेंड करायचे आहेत अगदी पहिल्या षटकापासून इतना चांगली गोलंदाजी करायला अगदी मी म्हणे भाग आहे कारण अगदी फर्स्ट ओव्हरमध्ये अगदी चांगली सुरुवात जर टीम आंबिवलीची झाली तर या एक्केचाळीस डिफेंड करणं थोडंसं कठीण होऊन जाईल रोहित स्ट्रायकिंग एंडलात पहिला बॉल हे पहिला बॉल ऑन ला स्ट्रोक खेळले तर फिल्डर देखील त्या रिजन मध्ये उपस्थित आणि फिल्डरला बीट करून हा बॉल जाईल वन द लाईन शारण अगदी काय सुरुवात केली गेली व्हेरी फर्स्ट बॉल अगदी स्वागत केलं गेले गोलंदाजाचे चार धावेने एक प्रतिम सुरुवात आपण म्हणू शकतो फुल टॉस बॉल वॉट शॉट शॉर्ट इन फील्ड च्या हा फटका उडवला अगदी संधी नसणार या वरती हा बॉल देखील जाईल वन बाउन्स द जाईन सलग सहा दुसरा चौकार सुरुवात भरपूर चांगली केली गेली आहे बिकॉज पहिल्या दोन बॉलवरती दोन चौकार आता कंबाक गोलंदाज हेमंतला देखील करावा लागणार आहे कारण एक्केचाळीस जावा डिफेंड करायचे आहेत मी उल्लेख केला होता सुरुवात महत्वाची आहे मिस टायमिंग मिस टायमिंग विकेट मिळू शकते दोन वेळ चौकार जरूर गेले बट त्यानंतर संधी इथनं केली आहे मिस्टेक केली आहे मिस्टेक आणि ही किती मोठी मिस्टेक हा देखील आता प्रश्न दडला असेल बिकॉज बघा दोन चौकार आल्यानंतर ना इथं गोलंदाजाचं मनोबल केव्हा वाढलं असतं जेव्हा तुम्ही ही कॅच पकडली असती बट कॅच इथं ड्रॉप झाली आहे आणि दोन दावा देखील या बॉलवरती कम्प्लीट केल्या गेल्या खराब फिल्डिंग कारण क्रिकेटच्या पतलावरती बघा मित्रांनो सातत्याने आपण सांगत असतो फिल्डिंग इज द बॅकबोन ऑफ क्रिकेट फिल्डिंग अगदी महत्त्वाची असते फिल्डिंगमध्ये तुम्ही मिस्टेक जर कराल ना तर तुमचा गोलंदाज देखील निगेटिव्ह होऊ शकतो पुढचा बॉल सन्मानजनक स्ट्रोक लास्ट बॉलवरती माहिती आहे की मिस्टेक झाली होती नशिबाची साथ मिळाली आणि अगदी या बॉलवरती फक्त सन्मान दिलं गेलं फ्लिक्सचा हा फटका अगदी एक सिंगल रन इथनं देऊन जाईल दाव एका दहावीच्या मदतीने अकरा वरती जाऊन पोहोचला आहे टोटल टीम आंबिवलीचा तब्बल एक्केचाळीस जावा चेस करायच्या आहेत पहिल्या षटकामध्ये अगदी काय फलंदाजी पाहायला मिळाली आहे अगदी अपोनंट टीमला ना आता प्रेशरमध्ये ठेवलं अगदी गोलंदाज देखील प्रेशरमध्ये कारण अगदी विकेट जर नाही आले ना तर या एक्केचाळीस डिफेंड करणं देखील तितकंच कठीण पुढचा बॉल ऑन साईडला स्ट्रोक खेळले जबरदस्त फटका खाली क्षेत्र हा बॉल देखील अगदी बाउंड्रीला ईशापलीकडे जबरदस्त सुरुवात अगदी या पहिल्या षटकामध्ये टीम आंबिवलीचा धबधबा मैदानाच्या आतमध्ये काय आणखीन एकदमदार चौकार चार धाबा कडीला टीम आंबिवली देखील सांगत असताना इला का हमारा धमाका भी हमारा होगा सुरुवात <usah> <usah> देखील त्याचप्रमाणे केली गेली आहे समोरच्या दिशेने आक्रमण या वेले आणखीन चांगलं कनेक्शन हा बॉल जाए लॉक ऑन बाउंड्री लाईन च्या पलीकड्या इनिंगचा हा <usah> <usah> पहिला आपला <भाला> षटकार <usah> केतन तब्बल केतनच्या बाटमधनं हा चवकार आणि षटकार आला तब्बल दोन बॉल फेस करून त्याने दहा बनवला पहिल्या षटकाची समाप्ती आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर काढता एकवीस वरती जाऊन पोहोचला आणि या फर्स्ट ओव्हरमध्ये ना पूर्णपणे जी मनशा होती टीम आंबिवलीची ती इतन क्लिअर आहे की या मॅच मध्ये टीम होण्याला आपण संधी देणार नाही आहोत आणि सध्याच्या घडीला ना आता नि संधी निर्माण करावी लागेल कारण या क्रिकेटच्या पदलावरती असं नाहीये की अपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत चालत दे येईल तुम्हाला कधी कधी एक्स्ट्रा एफर्ट्स लावून अपॉर्च्युनिटी क्रिएट करावी लागते फर्स्ट ओव्हर मध्ये तुमच्या गोलंदाजाने अपॉर्च्युनिटी क्रिएट केली गेली होती बट कॅच ड्रॉप झाली आणि हेच जे छोटे छोटे मोमेंट्स आहेत ना ते मॅचला चेंज करतात कारण अगदी कॅच पकडली असती विकेट मिळाली असती दोन रन्स वाचल्या असत्या न्यू बॅट्समन खेलपट्टीवरती असतात भरपूर साऱ्या गोष्टी चेंज झाल्या असत्या बट क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की जरतरला महत्त्व नाही आहे तुमच्या मेहनतीला तुमच्या करण्याला महत्त्व आणि ती मेहनत सध्याच्या घडीला करत असताना या मॅचमध्ये यजमान संघ या, या स्पर्धेचा आयोजक संघ टीम आंबिवली अगदी एक दमदार सुरुवात अगदी फर्स्ट ओव्हरमध्ये पूर्णपणे बागफूटला इथनं ढकलून दिलंय टीम मोहनेला दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज पहिलाच बॉल बागफूटला जाऊन केलायचं होतं बॉल हवेमध्ये मिस्टामिक स्ट्रोक आणि संधी इथनं निर्माण झाली होती आणि आता प्रश्न हा पडला की फिल्डर का थांबले कारण अगदी या बॉलवरती ना कॅच जर पकडली गेली असती ना तर चित्र असं वेगळं पाहायला मिळालं असतं बट दोन धाबा इनं कंप्लीट केल्या गेल्यात आणि सध्याच्या गडीला ना दोन धावींच्या मध्ये ना धावपळ बघा तेवीस वरती आणि इक्वेशन देखील आता तितकं कठीण नाहीये आहे सतरा बॉल आणि फक्त आता अठरा दहावींची गरज इक्वेशन चांगली डिलेवरी आहे चांगली डिलेवरी आहे फलंदाजीनं बीट होतं डॉट बॉल असेल बघा फोर्टी च लक्ष आहे सो त्या अनुषंगाने एकोणावीस धाव्यांची गरज आहे फोर्टी वन फर्स्ट इनिंग बनवल्या गेल्या होत्या बेचाळीस धाव्यांचं लक्ष अगदी या मध्ये बघा या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी ना या ओपनिंग पेरलं अगदी आता तोडावं लागेल विकेट सीथ ना घ्यावे लागतील पुढचा बॉल आणि खीण एक चांगली डिलेवरी यावेळेस थोड्या धीम्या गतीने हा बॉल टाकला होता अगदी आपण जर बघितलं गेलं रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो की शेवटच्या चरणावरती ना हा बॉल थोडा धीम्या गती चला स्ट्रोक अगोदरच कम्प्लीट झाला होता असं बॅट्समन अगदी गोलंदाजाला ना शेवटच्या चरणापर्यंत बॉल रिल रिलीज करेपर्यंत इथनं पहावं लागतं आणि लास्ट बॉलवरती इथं गोलंदाजाने फसवलं पुढचा बॉल आणखीन एक चांगली डिलिव्हरी सलक्ष दोन डॉट बॉल आले त्यानंतर ना अगदी सन्मानजनक खेळण्यासाठी ना भाग पाडलं गेलं फलंदाजाला दुसरीसाठी देखील परतलेत आणि दोन धाबा दरम्यान या बॉलवरती कम्प्लीट केल्या जातील दोन धाबींच्या मदतीने अगदी ओपनिंग पॅर ना भरपूर चांगला कार्य करते बिकॉज ओपनिंग पार्टनरशिप सध्याच्या घडीला पंचवीस आणि पंचवीस धावा धावफलकावरती आहेत एक चांगली सुरुवात जरूर आहे पण काय असं क्रिकेटचा खेळ ना मित्रांनो अगदी सुरुवातीपेक्षा ना तुम्ही ज्याप्रमाणे फिनिश करता ना त्या गोष्टीला महत्त्व आहे आणि अजून देखील या मासमध्ये बघा रन्स इथनं बाकी आहेत तब्बल सतरा अजून देखील मास चित्र बदलू शकते एक ते दोन विकेट जर आल्या ना तर अजून देखील गेम चेंज होऊ शकते आहे समोरच्या दिशेने फटका खेळलेत अगदी लॉंग ऑफचे फुल्डर आलेत एक सिंगल रन इथनं घेतली जाईल आणि एका दहावीच्या मदतीने आता सव्वीसवरती जाऊन पोचला आहे स्कोर कार्ड विकेट अगदी महत्वाचे आहेत कारण अगदी दोन वेल सेट बॅट्समन इथे खेळपट्टीवरती आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट इथनं या रन जर आहेत ना तर इथे विकेट घ्यावे लागतील जास्तीत जास्त रॉट बॉल टाकावे लागतील त्यानंतर फील्डमध्ये एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतील धीमागतीचा हा बॉल अं पाठी वेट करू विकेटच्या बाहेर पिचिंग झाली आहे सो त्या अनुषंगाने हा नो बॉल आणि ज्याप्रमाणे आय सी सीचे नियम आहेत प्रत्येकी नो बॉल हा हिट असतो सो त्या अनुषंगाने पुढचा बॉल आता फ्रीईट असेल फलंदाजासाठी पूर्ण आता बघा संधी आहे कारण बॉल बॉलवरती फक्त फलंदाज ॲज अ रनआउट आउट होऊ शकतो सो या बॉलवरती पूर्णपणे परवानी आहे मोठा फटका खेळण्याची मोठा फटका खेळायचा होता टॉपेज लागला आणि या बॉल बॉलमध्ये फक्त डिक्लेअर मध्ये एक सिंगल इथनं मिळेल आणि बॅटचा संपर्क झाला होता सो त्या अनुषंगाने स्ट्राईक देखील इथनं रोटेट केली जाईल बघा जेव्हा एक्केचाळीस बनवल्या बेचाळीसचं लक्ष होतं असं वाटलं की मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल पण ओपनर्सने ना पूर्णपणे गेम चेंज करून टाकली कारण अगदी सुरुवात ज्याप्रमाणे इथनं केली गेली ना पूर्णपणे या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी टीम मोहनेला अजून देखील दिली नाहीये ते प्रयत्न जरूर करतात पण त्यांच्या प्रयत्नांना आता इथे यश मिळेल की पराभव मिळेल हा है। 28 28 दावा दावा आता प्रश्न दडलाय पण सदरच्या गडीला स्कोर कार्ड एक सिंगल रन आपण ऍड करू स्कोर कार्ड जाऊन पोहोचल तब्बल ट्वेंटी एट ऑन बोर्ड अठ्ठावीस धावा धावफुलकावरती आणि आता इथनं गरज असेल येणाऱ्या बारा बॉलमध्ये तब्बल चौदा धाव्यांची सरासरी अजून देखील बघितली गेली सात धावा प्रतिषटकामध्ये बनवायच्या आहेत अगदी इक्वेशन इतकं कठीण नाही आहे बट त्या इक्वेशनला कठीण बनवायचं कार्य इथनं अर्थातच आहे की मोहनेच्या गोलिंदाच्या हातामध्ये कारण सध्याच्या घडीला बघा परिस्थिती कशीही असो पण त्याच्यामध्ये खेल कसा करायचा ते आपल्या हातामध्ये असतं कारण सध्याच्या घडीला बघा जर तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह असेल ना तर तुम्हाला प्रत्येकी गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह दिसतील आणि तो पॉझिटिव्ह म्हणजे काय की अर्थातच अजून दे देखील चौदा धावा बाकी आहेत आणि क्रिकेटच्या पतलावरती बघा जोपर्यंत शेवटची रन चेज होत नाही ना तोपर्यंत समोरचा संघ जिंकत नाही आणि या स्पर्धेचा जो नियम आहे की चेसिंग कंपल्सरी म्हणजे चौदामधल्या तेरा धावा खर्च कर करून एक धाव जरी वाचवली तरी सुद्धा टीम मोने जिंकू शकते पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका केलेत लॉंगॉनला फिल्डर उपस्थित फिल्डिंग देखील तितकी चांगली इथनं केली गेली आहे आणि थ्रो देखील तितकाच चांगला एक सिंगल रन इथनं घेतली जाईल आता अकरा बॉल बघा तेराची गरज येणाऱ्या पाच बॉलमध्ये इथनं पाहावं लागेल की येणाऱ्या पाच बॉलमध्ये ना पाचपेक्षा जास्त कर्ज करायच्या जा नाही आहेत आणि एखादी विकेट मिळाली तर तो प्लस पॉईंट असेल कारण बघा या षटकामध्ये सहा किंवा त्याच्यापेक्षा जर कमी रन्स आला तेव्हा जाऊन अंतिम ओव्हरमध्ये फाईट होऊ शकते अपील इथनं केली गेली अपील इथनं केली गेली आहे रनआउटची देखील संधी आहे संयम संयम का गरजेचं असतं अगदी या बॉलवरती पाहायला मिळालं लेगबायशी सिंगल अगदी जरा थोडेसे थांबले असते ना तर अगदी संधी होती रनआउटची आणि ती इथनं मिस केली आणि लेगबायशी एक सिंगल देखील इथनं कम्प्लीट केली जाईल अगदी जेव्हा प्रेशर असतो ना तेव्हा या मिस्टेक होत असतात आणि सध्याच्या घडीला तेच चित्र इथनं चाललं कारण ती मोहनेला माहिती एक एक एकदा महत्त्वाची आहे आणि कदाचित ते एक रन वाचवण्याच्या चक्करमध्ये एकच्या दोन देखील इथनं जातात या गोष्टी इथनं घडतात अशाकडे आता लक्ष द्यावं लागेल चांगली डिलेवरी अम्पारसाठी नक्कीच वेट करू डाऊन द लेक्साईड व्हाईट बॉल कारण बघा अगदी आमचा जो कॉमेंट्री बॉक्स आहे तो देखील साईड अँगलने असो इथनं वाईट बॉल अगदी चांगलं देखील तितकंच कठीण आहे हरकत नाही आहे आमच्या अंपायर्स अगदी कौतुक करू दोन्ही सा, भरपूर चांगलं लक्ष प्रत्येकी गोष्टीकडे त्यांचं आणि याच गोष्टी अगदी महत्त्वाच्या असतात कारण क्रिकेटच्या पदलावरती आम्ही सातत्याने सांगत असतो एकंदरीत समालोचक नसेल स्कोर नसेल तरीसुद्धा मॅच होऊ शकते आहे मग विदाऊट अंपायर कधी मॅच होऊ शकत नाही आहे आणि हा बॉल देखील उजव्या ऑफस्टिकच्या अरे बाहेरचा इशारा अगदी यस हा वाईट बॉल नाही आहे बॅटम बॉलचा संपर्क झाला होता हरकत नाही आहे दव अजून देखील आपण पाहतोय तर तब्बल आहे एकतीस धावा दव अजून देखील गरज आहे तब्बल अकरा धावींची आंबिवलीकर चषक दोन हजार बावीसचे भव्य दिव्य पर्व पण अनुभवतोय स्वतः ऑर्गनायझर टीम आपल्याला खेळताना दिसतीय हा बॉल इथनं सोडून दिला आणि विकेटकीपरने देखील केली आहे मिस्टेक वाईट बॉल प्लस वन अशा तब्बल या दोन दाबा असतील एक्स्ट्रा रन्स आणि मिसफिल्डच्या रन्स अगदी ना सदाच्या घडीला ना अगदी ज्या वेळेमध्ये कोरोना व्हायरस होता ना त्याप्रमाणे क्रिकेटच्या पतलावरती ना या एक्स्ट्रा रन्स देखील ना व्हायरस सारखा काम करतात कारण अगदी जेव्हा या रन्स जातात ना तेव्हा अगदी गोलंदाज देखील निगेटिव्ह होतो त्याच्या मनामध्ये देखील निगेटिव्ह थॉट्स येतात आणि क्रिकेटचा खेळ ना मित्रांनो थॉट्स देखील अगदी महत्त्वाचे आहेत कारण अगदी परिस्थिती कितीही गंभीर असो त्याच्यामध्ये खंबीर उभा राहण्यासाठी तुम्हाला अगदी ना पॉझिटिव्ह राहावं लागतं आणि सध्याच्या घडीला पॉझिटिव्ह इथं पाहायला मिळत नाही आहे बिकॉज ऑफ फोल्डिंग फिल्डिंग सातत्याने इथनं खराब होती आहे आणि या बॉलवरती देखील बघा जिथनं एखादी गेली असतील तिथनं गेल्या तब्बल दोन आणि दहा फळक आता जाऊन पोहोचला या दोन धावींच्या मदतीने थर्टी फाय अनुभव आणि आता गरज असेल फक्त सात धावींची टीम आंबिवलीचं कौतुक करू अगदी बेचाळीस धाबाचीच करत असताना अजून देखील ओपनर्स इथनं फाईट करतात आणि ओपनर्सचा भरपूर चांगला खेळ होतं अगदी लेन डिलिव्हरी टाकली गेली होती ऑन साईडला स्ट्रोक खेळले एक सिंगल रन इथनं घेतली जाईल छत्तीस धावा आता धावफलकावरती आता सहाची गरज असेल बट अगदी ना दोन्ही ओपनर्सने जो जिम्मेदारी घेऊन खेळ केला दोन्ही ओपनर्सचं आपण कौतुक करू कौतुक करू आपण रोहितचं कौतुक करू त्यानंतर आपण केतनचं देखील कौतुक करू कारण दोन्ही बॅट्समन्सने अगदी विचार केला होता की आपण इथनं फिनिश करू नये आपल्या टीमला इथनं आपल्याला हा सामना जिंकून द्यायचा लॉंगलला फिल्डर उपस्थित एक सिंगल इथनं घेतली गेली आहे दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे आणि अशा प्रकारे तीन षटकांची समाप्ती तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव रन्स थर्टी सेवन आणि आता गरज असेल असेल फक्त पाच धाब्यांची अगदी पाच धाब्यांची आता गरज आहे अजून देखील कॅल्क्युलेशन विचार केला तर मास संपली नाही अजून देखील मार्च मध्ये बघा संघ मोहने इथं अजून देखील जिंकू शकते पण अगदी ना या सहा बॉलमध्ये पाच दहा डिफेंड करणं अंडर प्रेशर भरपूर कठीण आहे सध्याच्या कडीला ना जो गोलंदाज अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल ना त्याला सात खुर माफ आहेत बिकॉज फक्त पाच धावात अगदी खर्च झाला तरी त्याच्यावरती जास्त काही गोष्टी बोलल्या जाणार नाही आहेत पण प्रेशर आता बघा फलंदाजावरती काय कारण जर या पाच धाबा चेंज नाही झाला ना तर आपल्यावरती नक्कीच प्रश्न उठवले जातील भरपूरदा या गोष्टी आम्ही आज ऑल ओव्हर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघितल्यात बिकॉज भरपूरदा आपण पाहत असतो की जेव्हा ना एखाद्या षटकामध्ये कमी रन्स पाहिजे असतात ना तेव्हा फलंदाज अंडर प्रेशर बॅटिंग करतात आणि असं बघितलं गेलं ना भरपूरदा आपण बघितलं की सहा बॉलमध्ये ना पाच धावा कधी कधी डिफंड होऊन जातात तर सहा बॉलमध्ये किंवा चेज होऊन जातात आणि सदाचकडील पाच डिफंड होतील की चेज बट सुरुवात ज्याप्रमाणे केली आहे ना या अनुषंगाने असं वाटतं की या पाच धावा डिफंड करणं कठीण आहे एक, एक एक्स्ट्रा रन आणि आता फक्त गरज असेल चार धाब्यांची पुढचा बॉल लॉफ्टेड फटका लॉंग ला फिल्डर जज करतात केली आहे मिस्टेक आणि हा बॉल देखील बाउंडी लाईनच्या पलीकडे स्टाईल मध्ये फिनिश मॅच जिंकली आहे टीम आंबिवली क्रिकेट संघाने सो अभिनंदन टीम आंबिवली अँड बस फॉर द नेक्स्ट मॅच